राज्याचे महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविषयी केलेलं वक्तव्य हे दुआर्थी आहे. मलिक यांनी याविषयी पुरावे सादर करावेत. पुराव्याअभावी राज्यपालांवर नुसते आरोप करणं चुकीचं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीचे मंत्री अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल जे वक्तव्य केले आहे ते प्रश्नार्थक स्वरूपात आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की या राज्याचे राज्यपाल एका विशिष्ट पक्षासाठी काम करतात. खऱ्या अर्थानं तो आरोप करताना त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. अजूनही त्यांच्याजवळ कुठलेही पुरावे नाही किंवा एखाद्या कायद्याच्या विरोधात जाऊन भगतसिंग कोश्यारी यांनी जर निर्णय घेतला असेल तर तसे पुरावे त्यांनी सादर करायला पाहिजे होते. एका अर्थानं ते जबाबदार मंत्री आहेत आणि महाविकास आघाडीतील एका घटक पक्षाचे मंत्री असल्यामुळे निवड बिनबुडाचे आरोप करून राज्यपालांवर चुकीचे आरोप करणे खऱ्या अर्थानं त्यांना शोभणारे नाही आहे. मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आणि विशेष करून सभागृहाच्या नेते या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्याची दखल घेतली पाहिजे.